Hi friends, good afternoon and welcome to Anju's awesome kitchen. आता संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे. सगळेजण अगदी त्या तयारीत असतील. आता तर आपण सुद्धा गुळाच्या पोळीबरोबर एक छानसा स्नॅक प्रकार करूयात. तो मी तुम्हाला दाखवते आहे. माझ्या स्नॅक प्रकाराचं नाव आहे किंवा रेसिपीचं नाव आहे तिलवाले बेंगन. तर याकरता लागणारं साहित्य आहे, ऑफकोर्स तिळ आहेत, त्याप्रमाणे वांगं आहे, आणि हे मी तांदूळाची पिठी घेतलेली आहे. त्यामुळे कुठल्याही बेसन पिठाचा वगैरे वापर केलेला नाही आहे. ह्यात तांदूळ पिठीमध्ये हळद, त्याच्यानंतर तिखट, आलं, लसूण आणि बटर केलेलं आहे. त्यानंतर आता बैंगनचे तिलवाले बैंगन म्हटल्यावर सध्या हिवाळा आहे तर मार्केटमध्ये छान मोठी वांगी खूप आलेली आहेत. तर वांग्याचे मी असे जे मोठं वांगं आपण जे भरताला नेहमी वापरतो ते वांगं घेऊन त्याचे असे मी मोठे मोठे काप केले आणि ते पहिले केले आणि मग ते ह्या बॅटरमध्ये डिप केले. आणि मग हा बघा, हा मी तवा घेतलेला आहे आणि या तव्यावर मी थोडंसं तेल सोडून हे असे उलथे पालक केले, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, असं तवा काय. मी आम्हाला गॅसपाशी मोबाईल मिळत नाही त्यामुळे रेकॉर्डिंग करू शकत नाही आहे. तर मी आत्ता हे तुम्हाला मी कसं केलं हे फक्त दाखवत आहे. मी ते तव्यावर उलथं पालक करून हे बघा असे तयार झालेले आहेत. याच्यामध्ये वरनं मी तीळ घातलेले आहेत आणि मग पुन्हा उलटले, म्हणजे बॅक साईडलाही तीळ येतात आणि ते आपोआप भाजले जातात तेलावर. त्यामुळे वांगीही पण खूप छान शिजतात आणि हे इतकं सुंदर खायला खुसखुशीत लागतं की वेगळं. म्हणजे असं तुम्हाला आता कोणी येणार असेल आपल्याकडे की आपण गुळाची पोळी तर देणारच, पण त्याबरोबर हा पण स्नॅक प्रकार द्यायला काहीच हरकत नाही. इतका हा इझी आहे. हा मी अक्षरशः 5 मिनिटात केलेला आहे. तर यू विल डेफिनेटली एन्जॉय इट आणि तुम्ही हे करून बघा. आणि ह्या रेसिपीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये मी फक्त तांदूळ पिठाचा वापर केला आहे, बेसन पिठाचा वापर बिलकुल केलेला नाही आहे. का नाही केला बेसन पिठाचा वापर? कारण वांगं हे ऑलरेडी हेवी असतं आणि तांदूळ पिठाने पदार्थ हा एकतर पहिले खूप खुसखुशीत होतो आणि बेसन पीठ त्याच्यामध्ये घालून तो आणि हेवी करायचा का खुसखुशीत आणि लाईट करायचा हे आपल्यावरच असतं, नाही का? त्यामुळे असा छान हा तुम्ही क्रंची स्नॅक प्रकार करून बघा, असं सुंदर डेकोरेट करा, लोकांना द्या, स्वतः खा आणि संक्रांतीचा सण खूप एन्जॉय करा. अच्छा, बाय, धन्यवाद.